शासनाने कांद्याला फक्त 200 रुपये अनुदान देण्याच्या निषेधार्थ व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ संतप्त कांदा उत्पादकांचा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा व ग्रामस्थांचा 2 जानेवारी रोजी देवळा तालुक्यातील मेशी गावातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून व ग्रामस्थांनी गाव कडकडीत बंद ठेवत देवळा सौंदाणे रस्त्यावर मेशी फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सुमारे 1 तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार दत्तात्रय शेजूळ व कळवणचे पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांना देऊन आंदोलन समाप्त करण्यात आले. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शिरसाट, देवळा पंचायत समितीचे माजी सभापती केदार शिरसाट, मेशीचे उपसरपंच भिका बोरसे, ग्रामपंचायत सदस्य शाहू शिरसाट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शासनाने कांद्याला जे म्हणजे 200 रुपये नाममात्र अनुदान दिलेलं आहे ते अनुदान 500 रुपये करण्यात यावं आणि आता जो आमच्याकडे चाळीमध्ये कांदा शिल्लक आहे त्या कांद्याचे चाळीचे पंचनामे करावे किंवा तो कांदा नाफेडच्या माध्यमातून शासनाने खरेदी करावा यासाठी आम्ही हा रास्ता रोको या ठिकाणी केलेला आहे आणि जोपर्यंत शासन या कांद्याला 500 रुपयाप्रमाणे अनुदान देत नाही तोपर्यंत याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा आमचा पवित्र आहे आणि यामागे शेतकऱ्यांच्या पाठीमागे स्वाभिमानी शेतकरी संघटना सदैव उभे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांमध्ये कांद्याला मुदतीची अट न घालता 500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान द्यावे, नाफेडच्या माध्यमातून हमी भावाने कांदा खरेदी करावा किंवा कांदा चाळीचे पंचनामे करून अनुदान द्यावे, संपूर्ण कर्जमाफी करावी, शेती पंपांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, मेशी ते मेशी फाटा रस्त्याचे मजबूतीकरण करावे, तसेच नागिन नाल्यापासून मेशी पाझर तलाव क्रमांक 1 पर्यंत चनकापूर उजवा वाढीव कालव्याची फॉरेस्ट मधून चारी व पाईपलाईनला प्रशासकीय मंजुरी देऊन मार्च 2019 पर्यंत कामे पूर्ण करावे, मेशी आणि परिसरातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता अधिक खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात येऊन वाड्या रस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा या मागण्यांचा समावेश यावेळी करण्यात आला. यावेळी देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेबराव सूर्यवंशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवीण पवार, भाऊसाहेब शेळसाट, ग्रामपंचायत सदस्य संजय बोरसे, समाधान गरुड, शिवाजी अहिरे, देवराम शिरसाट, मोती शिरसाट, बाबूलाल चव्हाण, मेशी विकास सोसायटीचे सभापती श्रीराम बोरसे, धना शिरसाट, प्रवीण शिरसाट, आबा बोरसे आदी उपस्थित होते. या दरम्यान आंदोलनासाठी कळवण पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या टीमनं चोख बंदोबस्त ठेवत आंदोलन शांततेत पार पाडले. भिला आहेर, दक्ष पोलीस न्यूज, देवळा.